एक मिनिट आपण सगळे खाऊ शकतो पण सईला तितकं तिखट नाही खातायत त्यामुळे सई तुझ्यासाठी आपण थालीपीठ मागवायचं. एक्सक्यूज मी. हा, सहा मिसळ मुलीसाठी थालीपीठ आणि दुसरीसाठी पुलाव आणा. जरा कमी तिखट आणि खाणं झाल्यानंतर दोन ऑरेंज ज्यूस. सो तुम्ही सुट्टीच्या दिवशी काय करता मिसेस कोळी? सुट्टीच्या दिवशी आम्ही खरेदी फिरायला जातो, खरेदी करतो. सईला जे जे आवडतं ना ते सगळं करतो आम्ही. म्हणजे खर तर सईपेक्षा ना सागरच जास्त एक्साइटेड असतात हे सगळं करायला. आजही म्हणाले दिवाळी आली आहे, सईला घेऊन बाहेर गेलं पाहिजे, खरेदी केली पाहिजे, तिच्यासाठी फ्रॉक रांगोळी सगळं घेतलं पाहिजे. छान दिवाळी असल्यासारखं वाटायला हवं ना तिला. पुन्हा सागर, तिला बरं वाटावं यासाठी, म्हणजे तिला खुलवायला, तिचा मूड चांगला करायला मी तिला शॉपिंगला घेऊन जायचा विचार करते. कशाला? वाव मिस्टर कोळी, आय मस्ट से रोहित, मिस्टर कोळी ना त्यांच्या कुटुंबाची खरंच खूप काळजी घेतात. अरे म्हणजे काय, खूपच काळजी घेतात ते. सई बद्दल सगळं माहित असतं त्यांना, म्हणजे सईला काय आवडतं काय नाही आवडत, सईची फ्रॉकची साईज काय, तिला कुठले शूज घालायला आवडतील, तिची औषधं. बाय इकडे हे बघ, तुझ्यासाठी नवीन ड्रेस छान आहे ना. छान आहे पण शॉर्ट आहे. अरे बापरे, सगळ्या गोष्टींकडे लक्ष असतं माहितीये. तिचे केसही धुवून दिले होते त्यांनी एकदा. बरीच काळजी घेतात ते सईची. आता आजच घ्या ना. आज अहो येता येता आमची गाडी बंद पडली माहितीये का, तर मला म्हणाले मी असताना तू धक्का मारणार. नाही नाही असं कसं, मी धक्का मारतो असं म्हणून अख्ख्या गाडीला स्वतः धक्का मारत होते एकटे. रोहित तू शी त्यांच्याकडून काहीतरी बघ ना, त्यांच्या लग्नाला एवढी वर्ष झाली तरी सुद्धा काल परवा भेटलेल्या कपल सारखं प्रेम आहे त्यांच्यामध्ये अजून पण. सो स्वीट हा, सच अ क्यूट कपल. लग